नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये नेमकी आता जानेवारी महिन्यात पावसाची अपडेट कशा प्रकारची राहणार आहे, या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांचा अंदाज काय व्यक्त केलेला आहे, तसेच हवामान खात्याचा इशारा काय आहे, हा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघूया. तसेच राज्यातील कोणत्या भागामध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव असेल, त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रभाव असेल, हे देखील आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर राज्यामध्ये जे आहे, आपल्याला गेले काही दिवस झाले राज्यामध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय दिसून येते. संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम आहे. आता जे आहे राज्यामध्ये पुढील अनेक दिवस ढगाळ वातावरण हे सक्रिय असणार आहे. आणि परत एकदा आपल्याला 14, 15, 16 आणि 17 जानेवारीला राज्यामध्ये जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. पावसाचा जोर जो आहे तो अत्यंत तीव्र असणार आहे. यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचा प्रभाव राहणार आहे. या भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी जोरदार पावसाची सक्रियता असेल. अनेक ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. त्यांनी दिलेल्या हवामान अभ्यासानुसार जे आहे राज्यामध्ये परत एकदा पावसाची सक्रियता ही आपल्याला दिसून येईल आणि अत्यंत जोराचा हा पाऊस असेल. तर त्यांनी नेमका काय अंदाज दिला आहे हा आपण त्यांच्याच तोंडून आता पुढील याच्यामध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी पंजाब डग हवामान अभ्यासक मुक्काम गुगळी धामणगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी. म्हणजे अशी असती, म्हणजे निसर्गाचं एक असं एक गणित ठरलेलं असतं, जर खूप अचानक थंडी वाढली तर त्याला निसर्ग परत दाबण्यासाठी येत असतो. म्हणून 15, 16, 17 जानेवारीला मतलब परत एकदा म्हणजे आपल्या राज्यात वातावरण खराब होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्यात जर एकंदरीत परिस्थिती व्हायची तर राज्यामध्ये फक्त पूर्व विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मतलब पाऊस पडणार आहे, तुरळक भागात पाऊस पडणार आहे. म्हणून अमरावतीतील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात येतकरण परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. एकंदरीत परिस्थिती बघितलं राज्यामध्ये आता म्हणजे 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी 3 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर लगेच 7 जानेवारीपासून परत राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं मात्र नुकसान होऊ देणार नाही या अंदाजामध्ये व्यक्त करतो. धन्यवाद. तर अशा प्रकारे जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज जो आहे तो जाहीर केलेला आहे. त्यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार जे आहे राज्यामध्ये 14, 15, 16 आणि 17 जानेवारीला परत एकदा जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये सर्वाधिक पावसाचा जो जोर असेल तो म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील प्रभाव असणार आहे. पूर्व महाराष्ट्र, पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती या भागामध्ये देखील, अमरावती जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी गारपीट व त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर असेल. तसेच हा जो पाऊस असणार आहे या पावसामध्ये मेघगर्जनेची जी तीव्रता आहे ती अधिक असणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी असे सुद्धा आवाहन त्या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी केलेले आहे. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी जो आहे अंदाज जाहीर करताना सांगितले की सर्व शेतकऱ्यांनी आता जे आहे या वातावरणामध्ये, या पावसाच्या या काळामध्ये जे आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण या वातावरणामध्ये पिकांना अधिक धोका असतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली व पिकाची काळजी घ्यावी असे सुद्धा त्यांनी आवाहन केलेले आहे. तसेच जे आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार देखील राज्यामध्ये जे आहे 14, 15, 16, 17 व 18 तारखेला जे आहे आपल्याला
पावसाची सक्रियता ही सक्रिय दिसून येईल. ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय असेल, तसेच पावसाचा जोर जो आहे तो अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय जोरदार असणार आहे, असा जो अंदाज आहे, तसा जो इशारा आहे जो हवामान खात्याने आपल्याला दिलेला आहे. तर हीच होती आपली आजच्या व्हिडिओमधील अपडेट की नेमकी राज्यामध्ये पावसाची स्थिती काय आहे व कधी राज्यामध्ये पाऊस हा सक्रिय होणार आहे, तर ही परिस्थिती आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच जे आहे ते नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट्स सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन हवामानाच्या अंदाजासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतो आहे. धन्यवाद.